दिघ्यातील सर्व अनधिकृत इमारतींना पाडण्याचे आदेश न्यायालयाकडून MIDC आणि सिडको प्राधिकरणासह महानगरपालिकेला दिले होते. दरम्यान दिघावासियांचा असंतोष उफाळून आला होता. संबंधित प्राधिकरणाकडून कारवाई अंमलात आणल्याने त्या विरोधात रहिवाशी ग्रामस्थ रस्त्यावर उतरले होते. तर संबंधित विकासकांविरोधात आवाज उठवून पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यासही लोकांनी लक्ष केंद्रित केले. दिघ्यातील बेकायदा सदनिका धारकांबरोबरच विकासकांनाही कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येत आहेत. जेथे राष्ट्रवादीच्या गवते नगरसेवक दाम्पत्यासह दीपा गवते यांनाही नोटीस दिली गेली असून याबाबत मनपा उपायुक्त अमरीश पटनेगिरी यांनी अधिक माहिती दिली आहे. कलम 10(1)(d) तीन संघ नगरसेवकांना नोटीस दिलेल्या आहेत आणि त्यांना लेखी खुलासा व त्यांचं लेखी म्हणणे किंवा आणि त्यांना पर्सनल हिअरिंगसाठी देखील त्यांना तारीख देण्यात आली. एकीकडे दिघा अनधिकृत बांधकामाप्रकरणी रहिवाशांवर कारवाईची टांगती तलवार आहे. अनेक लोक बेघर होण्याची चिंता व्यक्त करत अनेक राजकीय नेत्यांनी मुख्यमंत्र्यांकडे धाव घेतली होती. परंतु हे सर्व प्रयत्न अपयशी ठरतात की काय अशी भीती नुकत्याच न्यायालयाने सरकारच्या अवैध इमारती संदर्भातील सादर केलेल्या धोरणास फटकारल्यानंतर व्यक्त होत आहे. दरम्यान या संपूर्ण विषयावर शिवसेना नेते विजय चौघुले यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. सरकार हे सरकारच्या माध्यमातून मंत्रालय असेल, राजन विचार असतील, पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेब असेल, आम्ही आमचं संपूर्ण ताकद त्यांच्यासाठी झोकून दिले देणार आणि पुढे देत राहणार आहोत. आणि आम्हाला त्यांना न्याय द्यायचा आहे आणि कशा पद्धतीने द्यायचं आहे. आता परत एकदा कोर्टाने त्यांच्याकडे रेफर केलेलं शासनाकडे काय त्रुटी काय त्यांनी कोर्टाने काय दिलेलं आहे अजून आमच्या निदर्शनात आलेलं नाही. आता शासन त्याच्यावरती काय विचार करते त्याच्यावरतीत पालकमंत्री आणि खासदारांनी मंदा मात्रे आम्ही स्वतः परत एकदा जाऊन तिथं आम्ही मुख्यमंत्र्यांची गाठ घेणार आहोत. ED सेक्रेटरीला आम्ही भेटणार आहोत. या प्रकरणी नोटीस बजावण्यात आलेल्या तीनही नगरसेवकांशी थेट बोलण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांपैकी कोणीच प्रतिक्रिया देण्यास होकार दिला नाही. मनपाने नोटीस धारकांना 29 एप्रिल हिअरिंगची मुदत दिली होती त्यामुळे नव्या आयुक्तांची नियुक्ती झाल्यानेच तेच या संदर्भात निर्णय घेतील. व्हिडिओ जर्नलिस्ट सूरज भगतसह शेखर हंप्रन्स यांचा रिपोर्ट.